नमस्कार, मी रश्मी. एमकेएन सुपरफास्ट मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. देश विदेश मनोरंजन आणि क्रीडा विश्वातल्या बातम्यांचा आढावा घेऊया सुपरफास्ट. एअरसेल मॅक्सिसच्या आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात सुप्रीम कोर्टानं कार्तिक चिदंबरम यांना खडेबोल सुनावले आहेत. कार्तिक चिदंबरम यांना चौकशीसाठी ईडी समोर हजर होण्याचे आदेश देतानाच चौकशीत सहकार्य केले नाही तर तुमचे रक्षण देवच करू शकेल, आम्ही तुमच्या विरोधात अत्यंत कठोर भूमिका घेऊ अशी तंबी सुप्रीम कोर्टानं दिली आहे. कार्तिक चिदंबरम यांच्यावर एका खासगी टीव्ही कंपनीत 300 कोटी रुपयांच्या परकीय गुंतवणुकीसाठी सरकारी परवानगी मिळवून दिल्याचा आरोप आहे. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या कला शाखेतील द्वितीय वर्षाच्या पुस्तकात स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा दहशतवादी म्हणून उल्लेख करण्यात आला आहे. यावर अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने आक्षेप घेतलाय. इतिहासाच्या पुस्तकात दहशतवादी क्रांतिकारांची चळवळ या धड्यात सावरकरांसह वासुदेव बळवंत फडके, राजबिहारी बोस, लाला हरदयाळ यांचा उल्लेख दहशतवादी म्हणून केला गेला आहे. मुख्यमंत्री नव्हे तर माजी मुख्यमंत्र्यांची लोकायुक्तामार्फत चौकशी केली जाऊ शकणार आहे, त्यामुळे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या मागणीला हरताळ फासल्याचं चित्र आहे. अण्णा हजारे यांनी विद्यमान मुख्यमंत्र्यांचीही लोकायुक्तामार्फत चौकशी करण्यात यावी अशी मागणी केली होती, मात्र राज्य सरकारने त्यांची मागणी मान्य केली नसल्याचं दिसतंय. मुख्यमंत्र्यांचीही चौकशी करता येणार असं काल बोललं जात होतं, पण तसं नसल्यानं यावर वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. येत्या 1 फेब्रुवारीला केंद्र सरकार पुढील आर्थिक वर्षाच्या पहिल्या 4 महिन्यांसाठीचा अंतरिम अर्थसंकल्प लोकसभेत सादर करणार आहे. याआधी लोकसभा निवडणुकीच्या वर्षा 2 महिन्यांसाठीचा अंतरिम अर्थसंकल्प तत्कालीन सरकारकडून सादर केला जात असे. यंदा 4 महिन्यांसाठीचा अंतरिम अर्थसंकल्प सादर करण्यात येणार आहे. एप्रिल मे मध्ये यंदा लोकसभेची निवडणूक होईल. निवडणुकीचा निकाल लागल्यावर पुढील सरकार कोणते येणार हे निश्चित होईल. त्यानंतर जुलै महिन्यात उर्वरित 8 महिन्यांसाठीचा अर्थसंकल्प पुढील सरकारकडून केला जाईल. लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेनेने मोर्चे बांधणी करायला सुरुवात केली आहे. विभागवार पदाधिकाऱ्यांच्या आढावा बैठका सुरू झाल्यात. मातोश्रीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत या बैठका होत आहेत. विदर्भ, मराठवाडा, खान्देश, पश्चिम महाराष्ट्र, कोकण, ठाणे, पालघर आणि मुंबई अशा विभागावर बैठकांना सुरुवात झाली आहे. या विभागातील विधानसभा संपर्क प्रमुखांची बैठक थेट शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत होत आहे. प्रत्येक मतदारसंघाचा सखोल आढावा या बैठकीत घेण्यात येतोय. राहुल गांधींनी गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांच्या तब्येतीची विचारणा केल्यामुळे प्रभावित झालेले गोवा विधानसभेचे उपसभापती मायकल लोबो यांनी राहुल गांधींचं कौतुक केलं आहे. राहुल गांधी यांचं व्यक्तिमत्व साधं असून त्यांच्यासारख्या नेत्याची देशाला गरज आहे असं मायकल लोबो यांनी म्हटलंय. गोव्याच्या जनतेसह देशातील लोकांनी राहुल गांधींचं कौतुक करावं असंही मायकल लोबो यांनी म्हटलंय. मनोहर पर्रिकर म्हणाले, माझा या राफेल डीलशी काहीही संबंध नाही. अनिल अंबानी यांना फायदा मिळवून देण्यासाठी मोदींनी हा खेळ रचला आहे असं काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी सांगितलं आहे. राहुल गांधींनी पुन्हा राफेल डीलवरून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला. केरळमधील कोच्चीमध्ये पक्षाच्या कार्यकर्त्यांना संबोधित करताना त्यांनी असं म्हटलं आहे. शिवशाही बाबासाहेब पुरंदरेंचा पद्मविभूषण पुरस्कार रद्द करावा अशी मागणी भीम आर्मीने केली आहे. या प्रकरणी भीम आर्मीने पुण्यातील बेलबाग चौकात निदर्शने केली आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह लिखाण केल्याचा आरोप भीम आर्मीने शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्यावर केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी देखील बाबासाहेब पुरंदरेंना पद्मविभूषण जाहीर झाला तेव्हा संताप व्यक्त केला होता. गेल्या काही महिन्यांपासूनच्या मुद्द्यांवरून काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि इतर विरोधक मोदी सरकारची कोंडी करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्या राफेल कराराबद्दल नियंत्रक आणि महालेखा परीक्षकांचा अहवाल संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात मांडण्यात येणार आहे. राष्ट्रपतींच्या अभिभाषणाने संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात होत आहे. शुक्रवारी 1 फेब्रुवारी रोजी अर्थमंत्री पियुष गोयल अंतरिम अर्थसंकल्प लोकसभेत सादर करतील. त्यानंतर कॅगचा अहवाल लोकसभेत पटलावर ठेवला जाईल.
भाजप अध्यक्ष अमित शहा यांना सत्ताधारी तृणमूल काँग्रेसने मानहानीची नोटीस पाठवली आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या विरोधात हास्य केल्याबद्दल माफी मागावी, अन्यथा कायदेशीर मार्ग अवलंबला जाईल असा इशारा दिला. चिटफंड कंपन्यांच्या मालकांनी बॅनर्जींच्या पेंटिंग कोट्यवधी रुपयांनी खरेदी केल्या असा आरोप अमित शहांनी मंगळवारी केला होता. आरोग्य मंत्री चंद्रिमा भट्टाचार्य यांनी शहांना मानहानीची नोटीस पाठवली आहे. काँग्रेसकडून लोकसभा निवडणुकीसाठी नांदेड, सोलापूर, यवतमाळ, वर्धा, धुळे आणि दक्षिण मुंबई इतर संघातील उमेदवारांची नावे निश्चित करण्यात आली आहेत. नांदेडमध्ये अमिता चव्हाण, सोलापुरातून सुशीलकुमार शिंदे, यवतमाळमधून माणिकराव ठाकरे यांची नावे निश्चित झाली आहेत अशी माहिती खासदार चव्हाण यांनी दिली आहे. वर्ध्यातून चारुलता टोकस, धुळ्यातून रोहिदास पाटील आणि दक्षिण मुंबईमधून देवस यांच्या नावाची शिफारस दिल्लीतील केंद्रीय समितीकडे करण्याचा निर्णय झाला. सिनेदिग्दर्शक रोहित शेट्टीचा सिम्बा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलाय. बॉक्स ऑफिस कलेक्शनच्या रूपात त्याची पावतीही निर्मात्यांना मिळाली आहे. या सिनेमाच्या निमित्तानं रोहित शेट्टीच्या सिनेमात पहिल्यांदाच रणवीर सिंग दिसलाय. रणवीरचा सिम्बा अवताराला त्याच्या चाहत्यांनी देखील उचलून धरले. या सिनेमाच्या यशाने आनंदित आणि उत्साहित झालेल्या रोहितनं नुकत्याच मुंबईत झालेल्या उमंग अवॉर्ड कार्यक्रमात पोलिसांना 51 लाख रुपयांचा मदत निधी दिला. मंचावर पोलिसांना हा चेक सुपूर्द करताना यावेळी त्याच्यासोबत अभिनेता अजय देवगण, रणवीर सिंग आणि अक्षय कुमार हे देखील उपस्थित होते. भिवंडी महानगरपालिका क्षेत्रातील एकमेव सांस्कृतिक केंद्र म्हणून ओळख असलेले स्वर्गीय मीनाताई ठाकरे रंगायतन नाट्यगृह नादुरुस्त असल्यानं मागील 1 वर्षापासून बंद आहे. यामुळे भिवंडीकर कला रसिकांचा हिरमोड होत असल्यामुळे त्याबाबत महानगरपालिका प्रशासनाकडून कोणतीही कार्यवाही केली जात नसल्यानं भिवंडीकर संघर्ष समितीच्या माध्यमातून महानगरपालिका मुख्यालयासमोरील रस्त्यावर लावण्या अभंग सादर करून सर्वांचे लक्ष वेधून घेत अनोख्या पद्धतीने हटके आंदोलन करत निषेध केला. राष्ट्रवादीची निर्धार परिवर्तन यात्रा सातारा जिल्ह्यात पोहोचली. यावेळी रहिमतपूर येथे निर्धार मेळावा घेण्यात आला. या मेळाव्यानंतर अजित पवार यांच्याशी पत्रकारांनी संवाद साधला. भाजपमध्ये जातीवरून राजकारण केलं जातं, यामध्ये मारुतीची जात काढण्याचा काही भाजपा नेत्यांनी प्रयत्न केलाय. मूळ प्रश्न बाजूला ठेवून हे सरकार जातीचं राजकारण करत असल्याचा आरोप अजित पवार यांनी यावेळी केला. पुण्यात भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनमध्ये दुर्मिळ असलेले खवल्या मांजराची तस्करी करणाऱ्या गुन्हेगारांना ताब्यात घेतलं आहे. पुण्याच्या कात्रज भागात 4 ते 5 जण दुर्मिळ वन्यजीव असलेले खवले मांजर विक्री करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी कारवाई करत तिघांना ताब्यात घेतलं असून योगेश बोडेकर, विठ्ठल ढगारे, अरुण कुसाळकर अशी या तिघांची नावे आहेत. त्यांच्याकडे असलेल्या कारची तपासणी केली असता कारच्या डिक्कीमध्ये एका पोत्यात हा प्राणी मिळून आला. पीएमपीच्या बसेसला आग लागण्याच्या घटना सुरूच आहेत. यातच पुण्यामधील वारजात आरएमडी शाळेजवळ धावत्या पीएमपीएल बसला आग लागली. कात्रज ते निगडी या मार्गावरील बसने डुक्कर खंडीत पेट घेतला. प्रवासी बसमध्ये असताना बसने पेट घेतलाय. सुदैवाने या आगीत कोणतीही जीवित आणि झाली नाही. आग लागण्याचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. अग्निशमन दलाला आग विझवण्यात यश आलं. यवतमाळातील वणीत नवीन पोलीस भरतीच्या प्रक्रियेला विरोध करत विद्यार्थी रस्त्यावर उतरले आहेत. यवतमाळातील वणी येथे पोलीस भरती प्रक्रियेविरोधात विद्यार्थ्यांनी मोर्चा काढलाय. यावेळी सरकार विरोधात घोषणाबाजी देखील करण्यात आली. पोलीस भरतीसाठी उमेदवारांची सर्वप्रथम शारीरिक चाचणी घेण्यात येते. यात फिट असलेला उमेदवार हा लेखी परीक्षेकरता पास ठरवला जातो. मात्र सध्या सरकार नवीन पोलीस भरती प्रक्रिया आणण्याच्या तयारीत आहे. या नवीन प्रक्रियेमध्ये आधी लेखी परीक्षा घेतली जाणार आहे आणि या परीक्षेत पास ठरल्यास अशांची शारीरिक चाचणी घेण्यात येणार आहे. वाशिम जिल्ह्यातून जाणाऱ्या दिल्ली हैदराबाद महामार्गावर ट्रक आणि खासगी बसचा भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. हा अपघात सावरगाव बर्डे गावाजवळ झाला. यात 15 प्रवासी गंभीर जखमी झाले तर बस चालकाची प्रकृती ही चिंताजनक असल्याचं सांगण्यात येत आहे. जखमींना जिल्हा सामान्य रुग्णालय वाशिम येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले. घटनेची माहिती मिळताच वाशिम आणि मालेगाव पोलीस घटनास्थळावर दाखल झाले. रस्त्यावर वाहतूक कोंडी झाल्यानं दोन्ही वाहनांना रस्त्यावरून हटवण्याचा प्रयत्न पोलीस प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलाय. सुप्रसिद्ध पॉप गायिका शिवानी भाटिया हिचा कार अपघातात मृत्यू झाला आहे. यमुना एक्सप्रेसवेवर हा अपघात झालाय. तिचा पती निखिल भाटिया देखील या अपघातात जखमी झालाय. शिवानी ही तिच्या पतीसोबत
आग्र्यात एका कार्यक्रमासाठी जात होती. एक्सप्रेस वे वर हा त्यांचा अपघात झाला आहे. त्यांच्या भरधाव कारने एका अज्ञात वाहनाला धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की शिवानी आणि निखिल यांच्या कारचा अक्षरशः तुराडा झाला. अकोले तालुक्यातील अत्यंत दुर्गम असलेल्या बांगरवाडी येथील पांडू बांगर यांच्या घराला आग लागली. आगीत घरातील भांडी धान्य आणि संसारा उपयोगी साहित्याचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. तसेच या आगीत दोन जनावरे देखील जळून खाक झाली आहेत. उघड्यावर आलेल्या या कुटुंबाला संगमनेर येथील आर्यन सेवाभावी संस्था मदतीला धावून आली आहे. तुर्तास वेळ झाली आहे एमकेएन सुपरफास्ट मध्ये इथेच थांबण्याची. ताज्या अपडेट खाली घडामोडींसाठी पाहत रहा एमकेएन. प्रतिबिंब वास्तव देत. नमस्कार.